माझ्या पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेची युवा नेते श्री आदित्यजी ठाकरे यांची निष्ठा यात्रा आणि त्याची सभा नुकतीच या ठिकाणी काही तासापूर्वी पार पडली। मी महत्त्वाच्या मतदारसंघातल्या कामानिमित्त मुंबईत असल्यामुळे मी त्याची माहिती माझ्या कार्यकर्त्यांकडून पदाधिकाऱ्यांकडून या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला। एका वाक्यात बोलायचं झालं तर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत ठाकरेंची निष्ठा यात्रा असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही। याचं कारण विशेषतः पाटण तालुक्यातली बहुतांशी लोक हे पारंपरिक आमचे जे विरोधक आहेत पाटणकरांना मानणारे किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला मानणारे यांच्याच गाड्याच्या गाड्या भरून श्री आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा यात्रेमध्ये सहभागी झालेलं सगळ्यांनी पाहिलं। मला एका गोष्टीचं समाधान आहे की आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याच्या निमित्ताने का होईना परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाटणकर गटाच्या लोकांच्या गळ्यात आम्हाला भगवा गमछा बघायला मिळाला जो आजपर्यंत त्यांनी कधी घातला नव्हता पण तो क्षणिक आजच्या दिवसापुरता कॉन्ट्रॅक्ट बेसवर आणलेला होता। तो भगवा गमछा हा केवळ श्री आदित्य ठाकरे यांना दाखवण्यासाठीची गर्दी आणि त्या गर्दीला पाठबळ हे माझ्या तालुक्यातल्या राष्ट्रवादीच्या नेत्याने या ठिकाणी दिलेलं होतं। ते जरी असलं तरी आम्ही त्याचा फारसा विचार करत नाही। काही वक्ते त्या सभेमध्ये माझ्यावरती व्यक्तिगत बोलले विशेषतः श्री दगडू सकपाळ माजी आमदार ते म्हटले की आता मी परत निवडून येऊन दाखवावं। दगडूदादा माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत त्यामुळं मी त्यांच्यावरती असा एकेरी उल्लेख त्यांचा करणार नाही पण त्यांची हौस निवडणुकीत पडण्याची भागलेली दिसत नाही कारण 2014 त्यांच्या स्वतःच्या सातारा जावली मतदारसंघातनं ते उभे राहिले होते शिवसेनेच्या चिन्हावर उभे राहिले होते। त्यांना 22-23 हजार मतं पडली होती तिसऱ्या चौथ्या क्रमांकावरती ते फेकले गेले होते। स्वतःच्या मतदारसंघात ज्यांना 20-22 हजार मतं फक्त मिळत पडतात त्यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातनं कुणी निवडून यावं आणि मी कसा निवडून येतो हे बघतो असं म्हणणं योग्य नाही। आणखीन कुणीतरी फडतूस कार्यकर्ता त्या भाषणामध्ये काहीतरी एकेरी बोलला जो एकीकडं ज्याची पत्नी दुसऱ्या पक्षात म्हणजे सत्तेची पदं मिळवण्यासाठी एकाने एकीकडं एकाने दुसरीकडे राहायचं अशा लोकांना उत्तर सुद्धा देण्या एवढी ती मोठी नाहीत त्यामुळे त्याच्यावर मी बोलणार नाही। राहता राहिला प्रश्न शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे साहेब म्हणाले की आम्ही गद्दारी केली म्हणून आम्ही आजही सांगतोय आणि गेली 1.5 महिना 2 महिने आम्ही सांगतोय की आम्ही गद्दारी केलेली नाही। आम्ही शिवसेना प्रमुख वंदने बाळासाहेब ठाकरेंचेच हिंदुत्वाचे विचार घेऊन पुढे चाललेलो आहोत। उलट काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून 2.5 वर्ष तुम्ही संसार केला त्या मंत्रिमंडळामध्ये आम्हाला बसवलं हीच मूळता 2.5 वर्ष स्वर्गीय शिवसेना प्रमुख वंदने बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचाराबरोबर केलेली प्रतारणा होती आणि ही केवळ आणि केवळ ठाकरे परिवाराच्या सांगण्यावरूनच झाली होती। मी याच्यामध्ये जास्त बोलणार नाही। 5-7 हजार माणसं आजच्या सभेला होती त्याच्याबद्दल आम्ही नाकारत नाही पण त्यातली बहुतांशी माणसं कराड उत्तर असेल कराड दक्षिण असेल सातारा असेल अगदी सातारा जिल्ह्यातल्या प्रत्येक भागातलं माणसं या सभेसाठी आणून केवळ माझ्या मतदारसंघात मोठी गर्दी जमलेली दाखवायचा प्रयत्न केला। मी जाता जाता एवढंच सांगेन की आमचे नेते राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांची वेळ सातारा जिल्ह्यातल्या दौऱ्यासाठी मी त्यांना मागितलेली आहे। माझ्या विधानसभा मतदारसंघात जर त्यांनी वेळ दिली तर आज श्री आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला त्यांच्या सभेला त्यांच्या स्वागताला जेवढी गर्दी होती त्याच्या 50 पट ज्यादा गर्दी ही माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये निश्चितपणानं आम्ही दाखवून देऊ आणि तेवढी ताकद तेवढी हिंमत आणि